आजची आपली रेसिपी आहे लाल मिरचीची चटणी तर ही चटणी कशी बनवायची हे आपण आज बघणार आहोत इथे आपण लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तर या वाळवलेल्या म्हणजेच सुकलेल्या लाल मिरच्या आपण घेतलेल्या आहेत लसूण घेतला आहे एक छोटी वाटी जिरं घेतलं आहे मीठ आणि कोथिंबीर तेल आपल्याला लागणार ला आहे इथे आपण एक टेबल स्पून तेल घेतलेलं आहे आणि यात आपल्याला या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तर इथे आपण या मिरच्या यात भाजून घेणार आहोत तर फ्लेम फ्लेमवरती आपल्याला या मिरच्या छान कडक अशा भाजायच्या आहेत सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा चवीला खूप छान होते ही लाल मिरची चटणी इथे आपण एक छोटी वाटी लसूण यात घातलेला आहे जे वीस ते पंचवीस लसूणच्या पाकळ्या आपण यात घातलेल्या आहेत आणि हे सगळं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तर मीडियम फ्लेमवरतीच आपण हे छान भाजून घेणार आहोत जिरं घालायचं आहे एक स्पून तर लसूण आणि मिरची थोडी भाजल्यानंतर यात आपल्याला एक स्पून जिरं घालायचं आहे आणि हे आणखी थोडंसं आपण भाजून घेणार आहोत जिरं घातल्यानंतर कोथिंबीर आपल्याला यात घालायची आहे तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत बघायला विसरू नका इथे कोथिंबीर आपण यात घातली आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर आणखी थोडंसं आपण हे भाजून घेणार आहोत याच्या आधीही मी ओल्या लाल मिरची चटणी ठेचा शेंगदाण्याची चटणी शेंगदाणे आणि कांदा घालून चटणी असे बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत नक्की बघा आणि तुम्हाला आमच्या रेसिपीज कशा वाटतात ते आम्हाला नक्की कळवा इथे आपण चवीप्रमाणे मीठ यात घातलेलं आहे आणि हे सगळं यात घातल्यानंतर आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि भाजल्यानंतर थोडंसं थंड झाल्यावर याची आपल्याला चटणी बनवायची आहे तर अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील तर इथे मिरच्या आपल्या छान भाजून झालेल्या आहेत आणि या थोडंसं आपण थंड होऊ देणार आहोत आणि मग याची आपल्याला चटणी बनवायची आहे ही चटणी आपण पोळी भाकरी याच्याबरोबर सर्व करू शकतो किंवा रोजच्या जेवणातही आपल्याला ही, आप ही चटणी सर्व करता येईल तर तुम्ही बघू शकता छान असं हे भाजल्या गेलेलं आहे इथे मिरच्या थंड झालेल्या आहेत आणि या आपण बारीक करून घेणार आहोत तर ही चटणी आपण खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये पण बनवू शकतो तर थोडी जाडसर अशीच आपल्याला ही चटणी बनवायची आहे तर असं आपण हे बारीक करून घेणार आहोत नक्की ट्राय करा खूप छान होते ही लाल मिरची चटणी तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशी आपल्याला ही बारीक करून घ्यायची आहे आणि थोडी जाडसर अशीच आपण ही बारीक करणार आहोत तर ते छान बारीक झालेली आहे ही चटणी तर अशाच आपण हे या सगळ्या मिरच्या बारीक करून घेणार आहोत नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा बनवल्यानंतर मग दहा ते पंधरा दिवस आपण ही चटणी वापरू शकतो फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही इथे आपली ही लाल मिरच्यांची चटणी तयार झालेली आहे नक्की ट्राय करा सोपी रेसिपी आहे चवीला छान होते